लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता नाशिक जिल्ह्यामधून नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 2 तर नाशिक मतदारसंघातील 1 असे एकूण 3 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनामध्ये माजी आमदार जे पी गावित आणि सुभाष रामू चौधरी यांनी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 20 दिंडोरी मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र सादर केलेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनामध्ये शांतिगिरीजी महाराज अपक्ष यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.